एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज अपन करणार आहोत शेजवान चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आम्ही कश्मीरी लाल मिरची घेतले आहेत 7 ते 8, आणि त्या आहेत त्या बॅडगी मिरची आहेत त्या पण 7 ते 8 घेतलेल्या आहेत। मी याच्यातल्या सगळ्या शक्य तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। चाकूने कट मारून मी त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपल्याला गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये 15 मिनटं आपण भिजवून देणार आहे। उकळलेलं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये, आणि आपण झाकून ठेवून 15 मिनटं ठेवायचे आहे। आता 15 मिनटं झालेली आहेत। आता या सगळ्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे। या पद्धतीने पेस्ट करून घ्यायची, जास्त बारीक करायचं नाही। आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे मोठं तेल घेतले। त्याच्यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे, लसूण जास्त घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे मोठे बारीक चिरून। जास्त फ्राय करायचं नाही लसूण। आता त्याच्यामध्ये आलं मी 1 चमचा बारीक करून घातलेला आहे। जास्त ब्राऊन करायचं नाही लसूण आणि आलं। आता याच्यामध्ये आपण मिरची जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकून घेणार आहोत। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा सोया सॉस घातलेला आहे, 2 चमचे साखर, चवीपुरतं मीठ टाकून परत आणखी हलवून घ्यायचं थोडं। आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। जे मिरची आपण भिजत घातलेलं आहे त्याचं जे पाणी होतं तेच मी इथे यूज केलेलं आहे। चांगलं 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे। थोडंसं याला दाटपणा येण्यासाठी मी ते मिक्स केलेलं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर। आता हे पण 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता हे मी व्हिनेगर घातलेलं आहे 2 चमचे। थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी व्हिनेगर घातलेलं आहे। बघू शकते मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे याचं। आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, थोडंसं थिकनेस येईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे। तयार आहे आपला शेजवान चटणी। हे तुम्ही कोणत्याही चायनीज डिशबरोबर सर्व करू शकता, खायला खूपच टेस्टी लागते। नक्की ट्राय करा, करायला एकदम सोपी शेजवान चटणी। बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे। शेजवान चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने सहज टिकते। थँक्यू।